माहेर बशीन लेकीला साडी चोळी करा पण बटन दाबायच्या भानगडीत पडू नका, अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर नाव न घेता निशाणा. शिरसुफळ बारामती उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात तू मैमय सुरूच असल्याचं दिसून येत आहे. त्यातच आता अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे. माहेर बशीन आलेल्या लेकीला साडीचोळी करा मात्र बटन दाबण्याच्या भानगडीत पडू नका असं अजित पवार म्हणाले आहेत. अजित पवार बारामती गावात तालुक्यातील गावात आज सभा घेत आहेत. याच सभेत बोलताना त्यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधलाय. अजित पवार म्हणाले की मुलगी घरी आल्यानंतर आई काय म्हणते, ये पोरी पण 10-5 दिवस राहा, ननन भाऊजय चांगले मिळून मिसळून राहा, त्यानंतर आईच लेकीला आणि जावयाला पोशाख करून सासरी पाठवते. मुलगी माहेरची तर असतेच मात्र सासरची लक्ष्मी असते. लेकीला साडीचोळी करा पण बटन दाबण्याच्या भानगडीत पडू नका असं म्हणत अजित पवारांनी सुप्रिया सुळेंवर नाव न घेता निशाणा साधला. बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढाई आहे. त्यातच शरद पवार आणि सुनेत्रा पवारांचा बाहेरचे पवार असा उल्लेख केला होता. त्याला आता शरद पवारांच्याच होमग्राऊंडवर अजित पवारांनी सडेतोड उत्तर दिलंय. अजित पवार म्हणाले की अनेक ठिकाणी एखादी मुलगी सून म्हणून घरात येते तेव्हा ती घरची होती, आमच्यात मात्र 40 वर्ष झाली तरी ती बाहेरची सून आहे असते. सुनेला मान असतो, तिला लक्ष्मी म्हटलं जातं. सून घरात आल्यावर सासू सुनेच्या हातात चाव्या देते. चुकलं तर जरूर सांगा, आईच्या पोटातून कोणी शिकून येत नाही. मलाही बोलता येत नव्हतंच ना, पण संधी मिळाली की करून दाखवलंच ना. तसंच यंदा सुनेला मतदान करा असं आवाहन देखील अजित पवारांनी केलेलं आहे. विरोधी पक्षाचा खासदार गेले 10 वर्ष होता मात्र काहीच काम करू शकला नाही अशी अजित पवार यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे. त्यासोबतच तुम्ही कोणाच्याही दबावाला दडप जायला घाबरू नका. 7 तारखेनंतर तुम्ही आणि मीच आहे, बाकी सगळे परदेशात फिरायला जातील. चांगल्या वाईट काळामध्ये आपणच एकमेकांना साथ देणार आहोत. इन्कम टॅक्स होता, त्यांच्या माळेगाव कारखान्यावर 250 कोटीचा होता, तो काढून टाकला. 25 वर्ष आम्ही प्रयत्न करत होतो. अनेक आपल्या अर्थमंत्र्यांना भेटलो, प्रणव मुखर्जींना भेटलो, पी चिदंबरमना भेटलो, त्यामध्ये ए के अँथोनीला भेटलो, अशा अनेक अर्थमंत्र्यांना भेटलो, नाही काम झालं. आम्ही साहेबांच्यावर जायचो, साहेब सांगायचे, साहेब तिथं मंत्रिमंडळात असायचे, परंतु ह्या मंत्र्यांनी नाही काम केलं, थांबवलं, परंतु टांगती तलवार काढली नाही. आता ते इन्कम टॅक्स पण माफ केला आणि ते व्याज पण माफ केलं आणि पुढं FRP पेक्षा जास्त भाव माळेगाव आणि सोमेश्वर देतो, तर त्याच्यावर पण टॅक्स बाळासाहेब ठेवलेला नाही. हा ठेवला होता पूर्वी. त्याच्या संदर्भामध्ये कांद्याचा प्रश्न आहे. कांद्याच्याबद्दल आम्ही ते निर्यातीच्या करता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना परवडेल, ज्यावेळेस परवडत नाही त्यावेळेस आम्ही अनुदान देतो. जसं दूधवाल्यांना 5 रुपये लिटरला अनुदान देतो, काहींना मिळालंय, काहींना मिळायचं बाकी असेल ते पण देणार. हा अजित पवार शिरसाईच्या साक्षीनं तुम्हाला सांगतो की गाईच्या दुधाला आम्ही अनुदान देणार. मला आत्ता आचारसंहिता असल्यामुळं काही मर्यादा आहेत, आचारसंहिता संपल्यानंतर ते आम्ही तपासून घेऊ आणि ज्यांचं राहिलं त्यांचं देऊन टाकू. तो तुमचा अधिकार आहे, तो तुमचा हक्क आहे. हे कोणी केलं? महायुतीनं केलं, दुसरं कोणी आलं नाही करायला. कर्जमाफी काही म्हणतात, 71,000 कोटीची कर्जमाफी झाली ना देशाची, 71,000 कोटीची माफ झाली. कुणाची? देशाची. राज्याची किती 1,000 कोटी झाली? 10,000 कोटी पण नाही झाली, काढा त्यावेळेसचे आकडे. आणि त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, 35,000 कोटीची एका राज्याची कर्जमाफी केली. त्याच्यानंतर पुन्हा मी अर्थमंत्री झालो त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी तिथं निर्णय घेतला आणि ती जवळपास 25 का 27,000 कोटीची कर्जमाफी केली. अरे आम्ही पण केली ना, आम्ही तर फक्त एकट्या राज्याची करून दाखवली. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. ज्यावेळेस आमच्या हातात जी काही सूत्र आहेत ती आली, आम्ही मागं पुढं बघितलं नाही, आम्ही रडत बसलो नाही, हे होणारच नाही, बघू रे नंतर, ये परवा, ये उद्या, जाऊ दे आता मुंबईहून आल्यावर भेट, असं कधी सांगितलं नाही. काम सांगितल्यावर लाव फोन आणि तिथं अधिकाऱ्याला काय करतोस, होते का नाही, तुझ्या हातात नसेल तर वर फोन लावतो. ह्या पद्धतीनं आपली कामाची पद्धत आहे. काही वैयक्तिक कामं राहिली असतील, मी असा दावा करणार नाही की 100% कामं झाली, परंतु मी पुन्हा सांगतो बाबांनो, भावनिक होऊ नका. हे सगळं करत असताना काही जण दादा आले की दादांच्या पुढं पण तिथं ते हलगी वाजत असते, सगळे काही फटाके वाजत असतात, माझ्याही पुढं चालायला दादाला दिसावं असं चालतं. दादाची पाठ फिरली आणि आमचे दुसरे आले
की त्यांच्याबरोबर. अरे काय चाललंय तुमचं, एकाचं कुकू लावा, माझं तरी लावा किंवा त्याचं तरी लावा, हे काय लावलं चाचाळपणा. आणि हे झाकून राहत नाही, मी आपल्याला जबाबदारीनं सांगतो, झाकून राहत नाही. अलीकडे क्लिपा मी असंच आहो, त्या निंबोडीमध्ये असे गाव गोंगडी बैठक होती, कॅमेरा नव्हता बिवता काही नव्हता, आणि सगळंच आपल्या भाषेत बोलायला गेलो, काय आता काय तिथं काय करावं काय धरणात. तिच्या आयला माझं वाटोळं झालं, परत कानाला खडाच लावला, कॅमेरा असो नसो सारखं मेंदूला सांगत असतो नीट बोलायचं नीट बोलायचं नीट बोलायचं, शब्द कुठला चुकीचा जाऊन द्यायचा नाही जाऊन द्यायचा नाही जाऊन द्यायचा नाही, मुद्दा ब्रेकिंग न्यूजला द्यायचा नाही द्यायचा नाही द्यायचा नाही. ह्या पद्धतीनं माणूस चुकतो ना, अरे जो काम करतो तो चुकतो, जो बोलतो मी बोलतो म्हणून एखादा शब्द गेला परंतु कायम गेला नाही. त्याकरता माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, ह्या संदर्भात आत्ता साहेब उभे नाहीत, मी पण उभा नाही, आम्ही दोघंही नाही. त्याच्यामुळं आता 40 वर्षापूर्वी तुमच्या बारामतीच्या घरात आलेल्या सुनेला द्यायचं का मुलीला द्यायचं ते ठरवा तुम्ही. त्याच्यामध्ये सुनेला मान असतो, सून लक्ष्मी म्हणून समजतात. अहो कुणाच्याही घरामध्ये तुमच्या आमच्या सून आली तर सासू थोड्या दिवसांनी तिच्याच हातात साव्या देतात ना सगळं. आता तू बघ, चुकलं तर ती सुनेला सांगती, ऐकवती, हे चुकलं हे दुरुस्त कर. आईच्या पोटात तर कुणीच शिकून येत नाही, मी पण नाही आलो. अहो मी पहिली 84 भाषणं करायचो, लटलट पाय कापायचे, कुणीतरी सांगायचं तिकडं बघून भाषण कर, रामबाबू बलवण सांगायचा, त्या लिंबाकडे बघून भाषण करा, त्या लिंबाकडे बघायला लागली की लोक अशी बघायची काय लिंब, म्हणजे लिंबाकडे माकड बसलंय का आणखीन काय बसलंय, चाला भट्ट्या बोळ आमच्या भाषणाचा. खानोट्याच्या माझी पहिली सभा घेतला ना आम्ही अनुभव. अहो आम्ही फिरताना बाळासाहेब आम्ही फिरायचो, रस्ते माहिती नव्हते, जिरायत बागातले ही अवस्था होती माझी, पण केलं ना, ह्याचा विचार तुम्ही करा. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की बाबांनो आज भावनिक होऊ नका. त्याच्या संदर्भामध्ये मी सांगितलेली कामं तुम्हाला व्हायची असतील, किंवा आज पण दुष्काळ जाहीर केला वारंवारतीत आणि आज वाड्यांना पाणी चाललंय, चाललंय की नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बारामती.